साधू संत येते घरा त्याची दिवाळी दसरा. आपण जर पाहिलं तर आता सध्या वारी पुण्यामध्ये आहे आणि या ठिकाणी जर भवानीपेठ या ठिकाणी जर पाहिलं तर इथे सर्व धर्मीय पंथांकडून वारी काढली जाते आणि यामधूनच एक वेगळा संदेश देखील आपल्याला दिलेला पाहिला होतो. जवळपास या वारीचं हे तिसरं वर्ष आहे तर या वारीचा मुख्य उद्देश काय आहे तर यामध्ये कोण कोण सामील आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. वारीची सुरुवात कशी झाली, काय सांगाल? वारीची सुरुवात अशी झाली की आपल्या देशाची आणि शोभाच्या महाराष्ट्राची राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व धर्म समभावाची जी प्रथा आहे त्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं विश्वाची माझ्या घर महाराष्ट्र किंवा भारत नाही विश्व तर ही परंपरा कोण हवी समाजातला हा रक्तातला जो हे आहे यासाठी आम्ही या सर्व धर्मांच्या उपस्थितीमध्ये दिंडीची सुरुवात केली. या दिंडीची सुरुवात करताना ज्ञानेश्वरी आणि तुकारामाच्या गाथेचं आम्ही आणि संविधानाचं पूजन करू या दिंडीला सुरुवात झाली. किती वर्ष झालं ही दिंडी सुरू? या दिंडीला अभिवादन दिंडीला 300 वर्ष. आम्ही सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतो त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव आहे. तो गेल्या 35 वर्षापासून तो मुस्लिम हैदराबादहून वारकऱ्यांची मसाज करायला येतो तर त्यामुळे हे आम्ही वाढवायच्या दृष्टीने आमचा प्रयत्न. तर आता जर बघितलं सर या दिंडीमध्ये कुठल्या धर्मीय पंथ आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे याच्यातून मुख्य संदेश काय? यात हिंदू जर आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, बौद्ध आहे, ख्रिश्चन आहेत, जवळजवळ प्रमुख जेवढे जाती धर्म पंथ आहेत. आता जसा वारकरी संप्रदाय तसा महाराष्ट्रात देशात हा काय सुफी संत आहे त्याचे सुद्धा भजन करी येत आहे. त्यांची भजनं चालू आहेत, वारकरी संप्रदायाची भजनं चालू आहेत आणि हा सगळा अत्यंत गोळा मेळ्याचा आणि चांगला उपक्रम आहे. आता याची मूळ कल्पना अशी आहे तुकाराम महाराजांची पालखी देऊन निघल्यानंतर 1 किलोमीटर अंतरावर अंगारच्या बाबाचा दर्गा आहे. तो समकालीन मुस्लिम संत आहे. तिथं लाखो वारकऱ्यांच्या वतीने अभंग आरती होती. त्या दर्ग्याची ब्रांच तिथं गंध पेठेत आहे आणि म्हणजे ही त्याच्या देवापासूनची परंपरा आहे. आम्ही या दिंडीच्या माध्यमातून तिथं तुकाराम महाराजांची पालखी आहे ती पालखी मंदिरात तेवढे काही इतर मंदिरात तिथं अभिवादन केलं. पालखी मंदिरात ज्ञानेश्वर माऊलींची आहे तिथं अभिवादन करणार, अंगरच्या बाबा दर्ग्याला अभिवादन करणार आणि गंजपेठेतल्या रिद्वानी मशिदीच्या वतीने वारकऱ्यांसाठी मुस्लिमांच्या वतीने त्यांचा पारंपरिक पदार्थ शाकाहारी बिर्याणी आणि शीर कुर्म्याचं भजन असतं भोजन असतं ते सुद्धा आम्ही त्याचा लाभ यांना द्यावा. आपण जर पाहिलं तर ही फक्त कुठल्या एका धर्मीय पंथांची वारी नसून ही सर्व धर्मीय पंथांची वारी होती आणि याच्यामध्ये आपल्याला एक वेगळा संदेश देण्यात आलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो. प्राची केदारी लोकलकीन पुणे.